नमस्कार पालकांनो, मी प्रवीण मधुकर कुंभार, सहशिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इंदापूर, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद। मागच्या पाठामध्ये आपण गुणाकाराविषयी माहिती पाहिली आहे, त्यामध्ये पाढ्यांच्या सहाय्याने गुणाकार कसा करायचा, तसेच गुणाकाराचे काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत आपण। आता या पाठामध्ये आपण व्यवहारिक चलनाविषयी माहिती घेणार आहोत। जुन्या काळी व्यवहाराची पद्धत ही वेगळ्या प्रकारची होती, जी की आत्ता जी आपण व्यवहाराची पद्धत करतो तशी नव्हती। म्हणजे वस्तूच्या स्वरूपात वस्तू असा मोबदला असायचा। जर उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे, त्याला जर लाकडी अवजार एखादा तयार करून घ्यायचा असेल तर तो काय करायचा, एखाद्या सुताराकडे जायचा, त्याच्याकडून ते अवजार तयार करून घ्यायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला धान्य द्यायचा, अशी ही व्यवहाराची पद्धत होती। आणि परंतु या व्यवहारामध्ये बऱ्याचशा काही मर्यादा देखील येऊ लागल्या, त्यामुळे कालांतराने धातूंच्या नाण्यांचा उगम झाला। त्यानंतर त्याचंच पुढचं रूप म्हणजे जे का आजच्या आपल्या व्यवहारातल्या चलनी नोटा आणि नाणी या अस्तित्वात आल्या, आणि आपण या पाठामध्ये नाणी आणि नोटा यांचा आपण अभ्यास करणार आहोत।